पंतप्रधान मोदींबद्दलच्या वक्तव्यानंतर राज्यभरातील भाजप नेते नादा विरोधात आग ओकत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पटोलेंच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतलाय मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावली असती असे वक्तव्य नारायण राणे यांनी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती त्यावरून फडणवीस सवाल करत आहेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबतीत जे विधान केले त्यापेक्षा हे भयानक विधान आहे केंद्रीय मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना रातोरात अटक करणारे पोलीस आता का गप्प आहेत कारवाई का करत नाही तर असा सवाल त्यांनी विचारलाय तसेच म्हणून मी म्हणतो सिलेक्टिव्ह काम सुरू आहे पोलीस विभाग सिलेक्टिव्ह होतो त्या राज्याची झाल्याशिवाय राहत नाही मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारीच आहे की देशाच्या पंतप्रधानांना जर कोणी जीवे देत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे मुख्यमंत्र्यांचे ते कर्तव्यच आहे उपकार नाही असा टोलाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय तसेच काँग्रेस नेत्यांच्या मनात मोदीजींबद्दल असूय आहे हे दिसतंय पंजाबमध्ये पंतप्रधानांचं काफा अडवणे त्यानंतर नाना पटोले यांचे विधान अशा प्रकारचे विचार लोकशाहीला घातक आहेत अशी टीका फडणवीसांनी केली आहे तर ते पुढे म्हणाले की आमच्या एका कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला राबडी देवी म्हटलं आणि मध्यरात्री त्याच्या घरी पोलीस जातात आणि नाना पटोले मी पंतप्रधानांना मारू शकतो अशी थेट धमकी देतात तरी त्यांच्या विरुद्ध साधा एफआयआर ही दाखल होत नाही आता कायदा माणूस बघून चाललेलं अशी परिस्थिती आली आहे असं फडणवीस म्हणालेत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोललो नाही तर माझ्या मतदारसंघातल्या गुंडाबद्दल बोललो हा नाना पटोले यांचा खुलासा धादांत खोटारडेपणा आहे असा आरोप महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केलाय तसेच नाना पटोलेंनी या गावगुंडाचे छायाचित्र आणि संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी असं आव्हानही माधव भंडारी यांनी दिलंय त्यांनी एक प्रसिद्ध पत्रक काढून हे आव्हान दिले स्वतःच्या मतदारसंघात जनतेला त्रास देणाऱ्या गावगुंडाचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची भाषा सत्ताधारी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष वापरत नाही हे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचे खरे चित्र आहे असे सांगत महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष कायद्याचे संरक्षण जनतेला देऊ असे न म्हणता कायदा जुगारून खून करण्याची भाषा वापरतो ही परिस्थिती भयावह आहे असं भंडारी यांनी म्हटलंय तर कायद्याचे राज्य ही कल्पनाच काँग्रेसला मान्य नाही आणि केवळ खून खराबाचे राजकारण करणे हाच काँग्रेसचा स्वभाव आहे हे आता स्पष्ट झालंय केवळ हिंसाचारावर अवलंबून असणाऱ्या काँग्रेस संस्कृतीचे नाना पटोले हे अस्सल प्रतीक आहेत अशी टीका देखील भंडारी यांनी केली आहे राज्यात सध्या नाना पटोलेंच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक झाली असून राज्यात जोरदार गदारोळ सुरू आहे चंद्रकांत पाटलांनी तर पटोले विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय त्याला आता नाना पटोले यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय चंद्रकांत पाटलांनी माझ्या विरोधात कुठे जायचं तिकडे जावं आम्हीही देश विकणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार असं नाना पटोले म्हणाले विमानतळ विकले समुद्र विकले कंपन्या विकले आहेत त्या विरोधात आम्हालाही कोर्टात जावं लागेल असं नाना पटोले यांनी म्हटलंय तसेच भंडारा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे त्यात सत्य समोर येईलच पंतप्रधान पदाची गरिमा संपवणे हाच भाजपचा धंदा आहे त्यामुळे त्यांनीच हे सुरू केलंय आम्हीही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजप विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत असेही ते म्हणाले तसेच मोदी नावाचा गुंड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे जबाब नोंदवणे सुरू आहे अशी माहितीही नाना पटोले दिली नाना पटोले विरोधात भाजप आज भाज राज्यभर आंदोलन करत आहे त्यावरूनही पटोले यांनी भाजपवर पलटवार केलाय यातील काही जण कोरोना पॉझिटिव्ह होते आणि ते आंदोलनात आहेत पंतप्रधान मोदींनी गर्दी टाळण्याचे कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे हे पंतप्रधानांचं ऐकत नाहीत मग कसले मोदी भक्त असा सवाल पटोले मारेन असं म्हटलं नव्हतं आणि यातला फरक कळतो का असे म्हणत भाजप नेत्यांच्या बुद्धीची केव येते अशी खिल्ली देखील नाना पटोलेंनी उडवली आहे राज्यात सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या ठाणे पालिकेमध्ये मात्र कलगी तुरा रंगल्याचं दिसत आहे दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगलाय दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते नजीब मुल्ला यांनी शिवसेनेला आव्हान दिलं असून स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशारा दिलाय महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याची जबाबदारी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची नाही शिवसेनेला आघाडी करण्यात स्वारस्य नसेल तर आम्ही देखील स्वबळावर निवडणूक लढवण्यास तयार आहोत असं नजीब मुल्ला म्हणाले हिंमत असेल तर शिवसेनेने स्वबळावर सत्ता स्थापन करून दाखवावी असं आव्हानच त्यांनी दिले तर नजीब मुल्ला यांनी शिवसेनेला आव्हान दिलं असून स्वबळावर निवडणूक लढण्याचा इशारा दिला असल्याबद्दल माध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना विचारलं असता ते म्हणाले की अनावधानाने बोलले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बाजूनेच असून आघाडीच्या बाजूनेच लढेल कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मतांतर असतं ठाण्याचा संपर्क मंत्री मी असून आघाडी तुटेल असं आमच्याकडून काही केलं जाणार नाही तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी असं माझं मत आहे असं देखील आव्हाडांनी सांगितलंय शिवाय राष्ट्रवादीचा जिल्हा संपर्क प्रमुख असल्यामुळे आघाडीबाबत मी निर्णय घेणार आहे तसेच यापुढे आघाडीबाबत मीच बोलणार आहे पक्षातील इतर कोणी बोलणार नाही असंही त्यांनी सांगितलंय देशाचा प्रजासत्ताक दिन जवळ येत आहे त्या पार्श्वभूमीवर आता दहशतवाद्यांकडून दिल्लीत हवाई हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जाते दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केली गेल्याने दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सुरक्षेबाबत आदेश काढलाय यामध्ये ड्रोन बरोबरच हवेत उडवल्या जाणाऱ्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे सुरक्षा व्यवस्थेकडून दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्तांकडून हा निर्णय घेण्यात आलाय दिल्लीत पुढील सत्तावीस दिवस कोणत्याही प्रकारचे ड्रोन पॅराग्लायडिंग पॅरामोटर्स ग्लायडर मानवरहित एरियल वाहन हवेत उडवण्यावर बंदीचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत याबरोबरच मायक्रो एअरक्राफ्ट रिमोटवर हवेत उडणाऱ्या वस्तू हॉट एअर बलून्स आणि लहान आकारातील विमाने उडवण्यावरही सत्तावीस दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे सुरक्षा व्यवस्थेकडून सतत मिळणाऱ्या सूचना आणि माहितीच्या आधारावर पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे दहशतवाद्यांकडून सामान्य नागरिक उच्च पदावर असणाऱ्या व्यक्ती आणि संवेदनशील इमारतींवर हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर पुढील सत्तावीस दिवस म्हणजेच पंधरा फेब्रुवारीपर्यंत हा नियम लागू केला जाणार आहे या आदेशानंतर पोलीस खात्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना पुढील सत्तावीस दिवसांपर्यंत कोणत्याही हवाई हालचाली होणार ना नाहीत याबाबत सतर्कता बाळगण्यास सांगितली आहे